अण्णाजी दादा, आता आमचा सर्वेवाला येईल, तो जे सांगेल त्याप्रमाणे जागा वाटून घ्यायचे, कळलं? ठीक आहे, चला सर्वेवाला हजर हो। लोकशाहीचा चौथा काम हो, त्याला म्हणता भोळा साम हो, लोकशाहीचा चौथा काम हो, त्याला म्हणता भोळा साम हो, एका चाय बिस्कुट साठी याच्या तोंडा पाणी सुटतंय, एका चाय बिस्कुट साठी याच्या तोंडा पाणी सुटतंय, जवानी ते नेत्यात धाव्यावर, उमेदवार नेत्यात धाव्यावर, बावनकुळे नेतात धाव्यावर, याला पत्रकार झाल्यासारखं वाटतंय, याला रिपोर्टर झाल्यासारखं वाटतंय, याला चैनवाला झाल्यासारखं वाटतंय। मुजरा महाराज, काय मुजरा महाराज, काय का बसा तुम्ही, हे असे चाय बिस्कुट वाले पत्रकार चॅनल तुम्ही कडेवर घेऊन फिरता, लोकांना कळलेले इकडे महाराज मी आहे, मी मुख्य आहे, पण मी उपमुख्य आहे, आणि तुम्ही? आम्ही आयुष्यभर उपमुख्य, पण आता कळलं लोकांना आवडते तुम्ही आयुष्यभर उपमुख्य, काय बोलता का, आता तुम्ही अर्धे उपमुख्य। अरे बाबांनो भांडू नका, तुमच्या आपसातले वाद हे आपसात ठेवायचे, लोकांसमोर मैत्री असं दाखवा, यांच्याशी मैत्री नाही, मैत्री मित्री नाही, अरे अरे असं नसतं, मैत्रीचं राजकारणात सोंग घ्यायचं, अरे सोंग घेण्यात आम्ही पट्टा येते, आम्ही सोंग घेतले रात्री आणि हक्क सरकार पाडले, काय सोंग घेतले, मी दाढी लावायचं हे हुडी घालून यायची, हे तर काहीच नाही, आम्ही सोंग घेऊन दिल्ली पर्यंत गेलो आणि तिथे जाऊन हुकुमशहाला भेटलो, तुम्हाला सांगतो काय शहाने गुदगुल्या गेल्या, नाही हो, आमचं हे सोंग आमच्या काकांना पण नाही कळलं त्या ठिकाणी। दादा तुम्हाला खरंच असं वाटतं की काकांना तुमचं हे सोंग कळलं नसेल? काकांना यांचं सोंग कळलं असणार, पण आपल्याला काही कळत नाही, असं काकांनी सोंग घेतलं असणार आणि हे सोंग जाताय पार्टी भर जाऊ दे म्हणून काढलं असणार, काय बोलतोय तुम्ही, बघा मित्र हो, यांच्या काकांची पावर ही अख्ख्या जगाला कळली, पण दुर्दैव त्यांच्या पुतण्याला कळली नाही, आणि म्हणूनच लोकसभेमध्ये यांची उमेदवारी तुम्हाला नाही फळली। येड्या, लोकसभेला आपला स्ट्राईक रेट चांगला आहे, असं स्ट्राईक रेट, तुम्हाला माहितीये तुमच्या पक्षात जेवढे उमेदवार निवडून आले, अरे त्याच्यापेक्षा अर्धे उमेदवार तुम्ही दुसऱ्याच्या पक्षातून पळवून आणलेले। अले खरं बोलतोय, केस करा, केस करा, केस करा, केस करा, आम्ही तुमच्या पोलिसांना सांगा FIR करायला, आमच्या पोलिसांना सांगून तुम्हाला आठ टाकू, नका सांगू तुमच्या पोलिसांचं कौतुक, यांच्या मतदारसंघातले पोलीस चौकीमध्ये पते खेळत बसतात, हे काय नाही, यांचे पोलीस आमच्या नेत्यांच्या गाड्या धुतात, गाड्या यांच्या मतदारसंघातले नेते पोलीस चौकीमध्ये महिलांना मारहाण करतात त्या ठिकाणी, अरे मारहाण काहीच नाही, यांचे नेते यांच्या पोलिसांच्या पोलीस स्टेशन मध्ये आमच्या नेत्यावर डायरेक्ट गोळ्या झाडतात, आमच्या पोलिसांनी बदलापूरच्या त्या आरोपीला एन्काउंटर केला, बर, आणि बाकी आरोपी जे फरार आहेत त्यांना कधी पकडणार आहे तुमचे पोलीस? त्या यांचा पॅटर्नच वेगळा आहे, नाही नाही ते आपल्याच माणसांना आम्ही कसे पकडणार, यांचा पॅटर्नच वेगळा आहे, हे जे तुमचे धंदे आहे ना ते आता लोकांना कळायला लागले हो, आणि आता हीच लोक तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी निवडणुकीची वाट पाहत आहे, हाच स्ट्राईक रेट आहे, हा स्ट्राईक रेट, हा सर्वे आहे ना, हा सर्वे तुझ्याकडे ठेवता चुली घालायचा, खऱ्या सर्वे म्हणजे असंच दाखवायचं की महायुती आघाडीवर आहे, कळलं? आम्ही दाखवू हो, तुम्ही म्हणाल ते करू आम्ही, पण लोकांना खरं वाटलं पाहिजे ना, हा बरोबर आहे, कारण लोकांना तुमची खरी लायकी कळलेली, ओरडते माझ्यावर, असा ओरडलास ना तर आमच्या पोलिसांना सांगून तुला आठ टाकेन, मालकाला सांगून कामावर काम टाकू, काढा, मी नाही घाबरत, लेकरा बाळावाले ज्यांना कुटुंब असतं ते तुम्हाला घाबरत असतील, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पत्रकार ज्या दिवशी त्यांचा खरा धर्म पाळतील ना तर तुम्हाला उघडं नागडं केल्याशिवाय राहणार नाही। अरे काय सांगतोय, उघड्या नागड्याचं सरकार आहे, काय बोलताय,
अहो खऱ्या पत्रकाराने आपल्याला कधीच उघडे नागडे केले आणि सोन्या तू पण ते करतो. अरे हे आपलं सरकार आहे आपलं. असं हे आपलं सरकार आहे. अरे जरा या भ्रमातून बाहेर पडा आणि या तळागाळातल्या गोर गरिबांना जाऊन विचारा, त्यांना वाटतंय का हे सरकार आपलं. चल निघ लय बोल. गेल्याशिवाय आपण बाहेर कसं पडणार. हे बघा तू बोलला ते बरोबर आहे. बाहेर पडायचं, लोकांना भेटायचं, ते काय म्हणतात ते बघायचं, तशा जागा वाटून घ्यायच्या.